नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मात रोजच्या जीवनात सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा करावी असे सांगण्यात आले आहे आपणही अगदी रोज न चुकता देवपूजा करून आपापल्या कामाला लागत असतो मात्र शास्त्रानुसार देवपूजा कधी करावी आणि कधी करू नये याचे काही नियम घालून दिलेले आहेत चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही तर त्याचे विपरीत परिणामही आपल्याला भोगावे लागू शकतात हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचे टाळावे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते दुपारी बारा ते तीन ही वेळ पितरांच्या पूजेसाठी शुभ मानली जाते त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत पूजा करणे टाळले पाहिजे या काळात केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही मित्रांनो घरामध्ये पूजा करणाऱ्याचे तोंड पश्चिमेकडे असल्यास ते खूप शुभ असते यासाठी पूजास्थानाचा दरवाजा पूर्व दिशेला असावा या दिशेशिवाय पूजा करताना व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला असेल तर उत्तम परिणाम मिळू शकतात घरामध्ये अशा ठिकाणी देवघर बनवा जेथे दिवसभरात थोडा वेळ तरी सूर्यप्रकाश नक्कीच पोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील अनेक वास्तुदोष दूर होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पूजा कक्षात केवळ पूजेशी संबंधित साहित्य ठेवावे इतर कोणत्याही वस्तू ठेवणे टाळावे घरातील मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करावी पूजेनंतर घरभर घंटानाथ करावा घंटा वाजल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढीस लागते मित्रांनो दिवसभरात पाच मुहूर्तांवर पूजा करावी असे हिंदू शास्त्र सांगते धर्मग्रंथानुसार प्रथम पूजेची वेळ ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजेपर्यंत असतो दुसरा पूजा मुहूर्त सकाळी नऊ वाजेपर्यंत असतो तिसरी मध्यान्ह पूजा दुपारी बारा वाजेपर्यंत संध्याकाळची पूजा चार वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजेपर्यंत असते शयनपूजा रात्री पर्यंत करता येते मित्रांनो उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते ब्रह्ममुहूर्तावर पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे ब्रह्ममुहूर्ताला देवतांचा मुहूर्त मानले जाते सकाळी उठून उपासना केल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते पहाटे सूर्योदयाच्या वेळी सर्व दैवी शक्ती जागृत होतात जसे सूर्याच्या पहिल्या किरणाने फूल उमलते अगदी तसेच सकाळी सकाळी सूर्याची किरणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात देवाची उपासना करताना आपले मन शांत ठेवावे शांत मनाने आपण पूजेत लक्ष केंद्रित करू शकतो एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीच यशस्वी होत नाही सकाळची वेळ पूजा करण्यासाठी श्रेष्ठ असते कारण झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत आणि स्थिर असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवाच्या भक्तीसाठी मन एकाग्र असणे आवश्यक आहे यामुळे सकाळी पूजा करणे अधिक शुभ मानले जाते सकाळी केलेल्या पूजेने आपल्याला एवढे बळ मिळते की आपण दिवसभर सहज तणावमुक्त राहतो सकाळी लवकर उठल्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो तसेच मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीच्या काळात हात लावू नये घरामध्ये सुतक सोयर असतानाही पूजा करू नये मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद